जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. आजपर्यंत बिबट्या जुन्नर तालुक्यात शेतीवर संध्याकाळच्या वेळी पाणी भरताना कुठेतरी ऊसाच्या शेतात असा बिबट्या पाहायला मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत जाणं रात्रीच्या वेळी कठीण होऊन बसलं होतं. काही वेळा तर बिबट्या सायंकाळी 4, 5, 6 सुमारातही शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना अनेकदा पाहायला मिळाला. रस्त्यावर प्रवास करताना गाडीच्या समोर आडवा आलेला पाहायला मिळाला. मात्र आता हद्दच झाली आहे. बिबट्या अगदी मानव वस्तीत येतोय. तेही ओतूरसारख्या शहरामध्ये भर वस्तीत असणाऱ्या रहिवासी वसाहतीमध्ये हा बिबट्या आलाय. रात्रीच्या वेळी बिबट्यांनी रहिवासी वसाहतीत येऊन पार्किंगमध्ये एका कुत्र्यावर हल्ला केलाय आणि त्या कुत्र्याला उचलून नेलंय. CCTV मध्ये हा सगळा प्रकार कैद झालाय. त्यामुळे जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत आता फक्त शेताबांधावर राहिलेली नसून ती भर मानवी वस्तीत देखील आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी तुम्ही राहत असलेल्या सोसायटीच्या खाली येणं देखील आता जिकिरीचं होऊन बसलंय. इतकी मोठी जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत बसली आहे. आता वनविभागाने शहरांमध्ये वसाहतींमध्ये पिंजरे लावून बिबट्या पकडायचा की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र वनविभागाने याची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे. जर भर वस्तीत रहिवासी वसाहतींमध्ये जर बिबट्या येऊन कुत्र्यांवर हल्ला करत असेल तर माणसांसाठी हे मोठं धोकादायक आहे. वनविभाग ह्या गोष्टीची गांभीर्याने दखल घेईल आणि बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करेल अशीच मागणी सर्वसामान्य नागरिक वारंवार करतोय. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, ओतूर.